सध्या गाजत असलेल्या हिजाबच्या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील बोलतात, थेट जाऊया। आपण ज्यावेळेला शाळा कॉलेजमध्ये जातो त्यावेळेला आपण शिक्षण हे प्राधान्य त्या ठिकाणी ठरलं पाहिजे आणि त्या स्कूलच्या संस्थेचे जे नियम असतील ते नियम सगळ्यांनी पाळले पाहिजेत। सर, याच हाच मुद्दा उचलून अनेक राजकीय नेते देखील आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत, काय आपण आव्हान करता? माझी सगळ्यांना हीच विनंती आहे की दुसऱ्या राज्यामध्ये घडणाऱ्या एखाद्या घटनेच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणं, महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये अशांतता निर्माण करणं हे राज्याच्या हिताचं नाही आहे, समाजाच्या हिताचं नाही आहे। म्हणून राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारचे आंदोलनं किंवा राजकीय फायद्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी करणं उचित नाही। तर ते मी सगळ्यांना आवाहन करेन की आपण याच्यामध्ये सगळ्यांनी सहकार्य करा आणि शांतता ठेवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा। सर, नुकतीच 2019-20 पोलीस भरतीची प्रक्रिया पार पडली होती, या प्रक्रियेदरम्यान काही विद्यार्थ्यांनी डमी उमेदवार पुढे केले होते आणि त्यांच्यावर गुन्हे नोंदवून 7 जणांना आतापर्यंत अटक करण्यात आलेली आहे, या संपूर्ण प्रकरणात काय नेमकी माहिती आहे, काय आव्हान करणार? काही केसेस अशा पुढे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये पोलीस भरतीच्या वेळेला स्वतः त्या ठिकाणी परीक्षा देण्याच्या ऐवजी दुसऱ्या उमेदवारांना बसवून त्याच्यामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु पोलीस भरती ही पूर्णपणानं पारदर्शक आहे आणि त्याच्यामध्ये कोणीही जरी दोषी असेल त्याच्यामध्ये तर त्याची काही गय केली जाणार नाही, त्याच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल आणि करतो आहोत। सर, हिजाब को लेकर जिस तरह कर्नाटक में हिजाब पहनने को लेकर स्कूल में अब काफी विवाद हो गया, काफी मामला खड़ा हो गया, वही महाराष्ट्र में भी कई जगह स्टूडेंट जो है या जो कहते हैं वो सड़क उतरे, क्या लोगों से अवन अभी पूरे मामले का किस तरह देखे? सर, नहीं, मेरी लोगों से यही अपील है कि ऐसे इश्यूज पे हमको अनावश्यक आंदोलन करने की आवश्यकता नहीं है, क्योंकि ये कोई दूसरे स्टेट में कोई घटना हुई और उसका संबंध लगा के अगर हम हमारे स्टेट में ऐसे आंदोलन करेंगे तो ये ठीक नहीं है। मैं सभी राजकीय पक्ष और संगठनों को विनती करता हूँ कि आप ऐसा आंदोलन मत करिए, इस राज्य में शांति बनाए रखने के लिए सबका सहयोग हो। सर, बीड वगैरह इलाके में पहले हिजाब फिर किताब ऐसे कई सारे पोस्टर लगाए गए हैं, तो लॉ एंड ऑर्डर के इश्यूज होते हैं, लॉ एंड ऑर्डर का इशू जरूर होता है लेकिन ऐसा किसी ने नहीं करना चाहिए और जगह जगह पे इसके लिए इसका नियंत्रण करने के लिए हमने हमारे विभाग को सूचना दी है। महाराष्ट्र पुलिस बिल्कुल इसमें ध्यान रख के काम कर रही है। हम यही कोशिश है हमारी कि कोई राज्य के कोई भी एरिया में ऐसा कुछ एक स्थिति पैदा न हो कि जिसे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।